नित्यानंदम, मी महाराष्ट्राची आहे, नांदेडची आहे. मी बँकेत काम करते आणि मी नित्यानंदाला, भगवान श्री नित्यानंद परमशिवम यांना 1 वर्षापासून फॉलो करते. मी कुंडलिनी जागरणसाठी ध्यान करायची, बट माझ्या कुंडलिनी जागरणची जी प्रोसेस असते, ज्यामध्ये ग्रंथी छेदन होतं, ते माझं प्रॉपर होत नव्हतं आणि त्यामुळे माझ्या दातातून कंटिन्यू रक्त यायचं. आणि मी 2-3 डॉक्टर्सला पण दाखवलं, बट डॉक्टर्सनी काही रिस्पॉन्स केला नाही. कंटिन्यू दातातून रक्त येतंय, पण दात ओके आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही दाताला, असं डॉक्टर्सनी सांगितलं मला. मग मी एकदा यन्न क्रियेचा व्हिडिओ पाहिला स्वामीजीचा, मग मी यन्न क्रिया केली, यन्न क्रियाचा प्रोसेस पूर्ण पाहिलं आणि मग तो व्हिडिओ स्टॉप झाला. म्हणजे मी स्टॉप के पॉज केला आणि यन्न क्रिया केली. नंतर मग माझ्या छातीतून विभूती यायला स्टार्ट झाली आणि माझे केस लाल लाल होत होते, कंप्लीट एनर्जी फ्लो खूप वाढला होता. आणि मग मी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ स्टार्ट केला आणि स्वामीजीने सांगितलं की आता तुम्ही ज्या ज्या देशात मला पाहताय त्या आता लक्ष ठेवा की तुमच्या आता मी सगळ्यांकडे विभूती येणार आहे. आणि स्वामीजींनी तर नंतर म्हटलं, पण विभूती माझ्याकडे पहिले आली होती. आणि त्यानंतर मी दुसरा व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये अरुणागिरी योगेश्वरा बरोबर तो स्वामीजीचं रिलेशनशिप स्वामीजी एक्सप्लेन करत होते की माझ्या गुरुसोबतचं माझं नातं कसं आहे, ते त्यांच्या गुरुवर किती प्रेम करतात, त्यांच्या हातात हात घालून ते ऐकायचे, त्यांच्या पायावर हात ठेवून ते ऐकायचे, त्यांचा एनर्जी फ्लो ते स्वतःमध्ये अनुभव करण्याचा प्रयत्न करायचे. मग तो व्हिडिओ सांगताना स्वामीजी म्हणाले की मी पण तुम्हाला, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, मी तिथे येऊन तुम्हाला दीक्षा देईल असं म्हणाले, तुम्ही फक्त हो म्हणा. मग मी स्वामीजीला म्हटलं की हो मी रेडी आहे. आणि मग स्वामीजी माझ्या स्वप्नात आले आणि त्यांच्या थर्ड आईनी माझ्या थर्ड आईला त्यांनी इनिशिएट केलं आणि माझं जे काही ग्रंथी छेदनचं प्रोसेस बाकी होतं ते त्यांनी अजून पुढे नेलं. आणि मग आता कम्प्लीट माझा फ्लो सहस्रार पर्यंत जातो, पहिले जायचा नाही, आता तो जातो कम्प्लीट फ्लो. त्यानंतर मग मी पुण्याला जाऊन दीक्षा घेतली आणि माझ्या आणि आत्मलिंग जेव्हा मी गळ्यात घातलं, 2 दिवसामध्ये माझं रक्तस्राव दाताचं कम्प्लीट थांबला. त्यानंतर मला आता बिलकुल त्रास नाहीये, नाही तर मला देव भेटला असता की नाही माहिती, पण माझा जीव गेला असता. कुंडलिनी जागरणची प्रोसेस मध्ये गुरुची खूप आवश्यकता असते आणि मला माझा शोध संपला, मला स्वामीजी मिळाले. आणि त्यानंतर मला दिगंबरानंद अय्या आहेत ना, त्यांनी सांगितलं की तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा, पण माझं हिम्मत होत नव्हती की मी व्हिडिओ मध्ये काय सांगणार. मग माझ्या स्वप्नात स्वामीजी आले आणि म्हणाले की काय झालं. मग मी म्हणाले स्वामीजीला की स्वामीजी मला बोलायचंय. मग स्वामी म्हणाले तुला काय बोलायचं, तू मला बोल. आणि त्यांनी मला मिठी मारली. मी शब्दामध्ये नाही सांगू शकत माझे भाव, बट मी गाऊन दाखवते की मला काय वाटलं. सच्चिदानंद स्वरूपा शिवोहम शिवोहम, नित्यानंद स्वरूपा शिवोहम शिवोहम, आनंदोहम 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 आनंदोहम. त्यानंतर मला अनुभव झाला की गुरु आणि शिष्य 2 दिसतात पण 2 नसतात. आय एम ऑल्सो नित्यानंदा, मी पण नित्यानंद आहे. थँक्यू नित्यानंदम.